अनेक वर्षाची परंपरा असलेली महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा असा लौकिक जेपीएलचा या ठिकाणी आहे। त्याचं नाव जरी मगाशी सांगितलं की 9 वर्षापासून त्याचं नाव जेपीएल झालेलं असतं, तरी 1990 सालापासून ही स्पर्धा या ठिकाणी भरते, ज्याच्यामध्ये 2 वर्ष खंड पडला, जो अख्ख्या जगामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये त्या ठिकाणी खंड पडला। त्याच कारणामुळं कोरोनामुळं 20 आणि 21 साली या स्पर्धांमध्ये खंड पडला। असे अखंडित गेले 90 ते 2022 इतक्या मोठ्या कालावधीमधली चालणारी स्पर्धा, त्याचं आयोजन आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जे काही कारण आहे ते देखील त्यांनी पहिल्यापासून त्या ठिकाणी एकच ठेवलेलं आहे। 90 साली आमदार दिलीपरावजी वळसेपाटील हे पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले, त्यावेळेला हा सगळा परिसर, ही 14 गावं आंबेगाव तालुक्याला मतदारसंघाच्या रूपाने त्या ठिकाणी जोडली गेलेली होती। आणि मला वाटतं साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक झाली होती, तुम्हाला जास्त आठवत असेल, कारण फेब्रुवारी महिन्याच्या निवडणुकीनंतर ऑक्टोबर महिन्यापासून त्यावेळेला साहेबांचा वाढदिवस विचारून ती तुम्ही स्पर्धा पवारसाहेब सुरू केली असेल आणि 90 सालापासून कंटिन्यू साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या वर्ष कुठलाच कार्यक्रम आंबेगावमध्ये देखील किंवा आमच्या निरगुडसरमध्ये देखील कंटिन्यू त्या ठिकाणी कुठला झाला नाही। काही ना काही निमित्तानं कार्यक्रम झाले, पण यावर्षी रक्तदान, पुढच्या वर्षी स्पर्धा, त्याच्या पुढच्या वर्षी कीर्तन असे कार्यक्रम झाले असतील, पण एकच कार्यक्रम एकाच नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकच मैदान, एकच आयोजक, एकच गाव अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य मात्र तुमच्या स्पर्धेत त्या ठिकाणी असेल। कदाचित हे उदाहरण महाराष्ट्रातलं एक वेगळं उदाहरण त्या ठिकाणी राहील आणि भविष्य काळात देखील आता या घटनेला इथून पुढच्या काळामध्ये पवारसाहेब ऐतिहासिक म्हणावं लागेल, कारण 90 साली तुम्ही एक ज्या नेतृत्वाच्या बरोबरीने काम करायला बेनके साहेब असतील, वळसेपाटील साहेब असतील, ते कंटिन्यू ठेवण्याचं काम तुम्ही इतक्या वर्ष या ठिकाणी अबाधितपणे त्या ठिकाणी केलेलं आहे। सध्याच्या काळामध्ये नेतृत्व अबाधित ठेवणं हे कार्यकर्त्यांसाठी मोठं आव्हान त्या ठिकाणी आहे। कोणता गट कधी बाहेर पडेल, कोणता गट कधी कोणाला नेता म्हणून दुसऱ्या नेत्याला मान्य करेल, हे भविष्य काळात त्या ठिकाणी फार कॉमन गोष्ट झाल्यामुळं कदाचित ही ऐतिहासिक घटना असेल, परत असं महाराष्ट्रात होईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची पिढी जी पवारसाहेबांच्या पाठीमागं म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पाठीमागं काम करते, विचाराने काम करते, त्या पिढीच्या नंतर आता या विचाराने काम करणाऱ्या निष्ठावंतांची पिढीचा संख्या त्या ठिकाणी कमी व्हायला लागलेली आहे, म्हणून भविष्यकाळात अशा घटना घडतील असं त्या ठिकाणी वाटत नाही। परंतु तुमच्या सगळ्या संकल्पकृतीचं मी कमिटीचं देखील मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो। मी अनेक वेळा या स्पर्धेमध्ये आलेलो आहे आणि भागही घेतलेला आहे, खेळाडू म्हणून एक शो मॅचला देखील भाग घेतला होता, माझ्याचमुळं मॅच गेली होती, ती पुणे साहेबांची संख्या त्या ठिकाणी जिंकला होता, पण तरी पण रोहित दादाने परवा सांगितलं की आमचाच संघ जिंकला होता म्हणून। शेवटी जरी आपल्या कोणत्या एखाद्या सहकार्यामुळे गेला असला तरी ते त्याला सांभाळून घेण्याचं काम त्या ठिकाणी करतात। सृजनसारख्या स्पर्धेला देखील चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि मगाशी सुरजभाऊ वासके यांनी सांगितलं की टेनिसचं एक असोसिएशन तयार करून एक मोठ्या राज्य लेवलला ती स्पर्धा त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची संकल्पना मांडली। त्यांना सांगितलं की आपण हे जर महाराष्ट्र लेवलला करायचे असेल तर आपण तितक्या प्रमाणामध्ये पुरेसं पडू असं वाटत नाही, रोहित दादासारखं एखादा नेतृत्व जर त्या स्पर्धेला मिळालं तर ती स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिसच्या असोसिएशन किंवा टेनिसचं IPL JPL त्याला जे काही नाव ठेवता येईल किंवा कदाचित महाराष्ट्र प्रीमियर लीग असंही त्याचं नाव त्या ठिकाणी असू शकेल अशा स्वरूपाची स्पर्धा भरवण्यासाठी आपण भविष्य काळामध्ये निश्चित प्रयत्न करू। या तुमच्या स्पर्धेला मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो सर्व खेळाडूंना, त्याचप्रमाणे ह्या ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या पाठिंब्यावर आणि ज्यांच्या योगदानातून त्या ठिकाणी पार पडते त्या सर्व संघ मालकांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। बराच वेळ ते सगळे लोक कॅल्क्युलेटर घेऊन त्या ठिकाणी बराच वेळ त्यांचं 2 मार्क पॉईंटचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी चालू आहे। तुमच्या या तुम्हाला सगळ्यांना खेळाडूंची निवड करण्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आधीच झालेला आहात, त्यामुळे अधिक आपला सर्वांचा वेळ न घेता पुन्हा एकदा या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देऊन माझ्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी आंबेगावमध्ये देखील अनेक सरपंच या ठिकाणी आहेत त्या सर्वांच्या वतीनं आणि आमदार दिलीपराव वळसेपाटील यांच्या वतीने या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।